नरहरी महाराजांनी महत् प्रयासाने का होईना आपली चूक मान्य केली आणि काही काळातच नवी मेखला घडवली। राजाराम काका अलंकार घेऊन पुन्हा रावळात गेले। कसला अगम्य खेळ आरंभलेस पांडुरंगा, आणि कशा पाई? मला चांगले ठावे जाणून बुजून हे समद करताय तुम्ही। अरे पण मी असं का करेन? माझा तुझ्या लेकरावर जीव नाही का? नाही, लेकरावर आहे पण माझ्या इठुरायावर नाही। काय होय, तुम्हासनी तुमचा अलंकार इठुरायाच्या कटीवर जाऊ द्यायचं नाही म्हणून करताय तुम्ही हे शब्द। इतक्या वर्षात हेच ओळखलंस मला? मग चला आत्ता रावळात चला आणि तुमच्या हातानं माप घ्या। नाही, येणार नाही। काय होय, हा नरहरी तुझ्या विठूच्या रावळात येणार नाही। तुमची श्रद्धा नाही म्हणून? अहो त्याच्यावर तुमची श्रद्धा नसेल पण तुमच्या कामावर तर आहे ना? हे समजा असं वागून तुम्ही तुमच्या कामात चूक करताय आणि तुम्ही कामात चूक केली तर हे ना माझ्या इठुरायाला पटल ना तुमच्या शिवशंकराला। आता तुम्हीच विचार करा, हे समजा रुचल का त्याला? तुम्ही येणार आहात का नाही? मी येईन पण एका अटीवर। अहो कसली अट? मी रावळात येईन पण तू माझे डोळे झाक। मी त्या झाकलेल्या डोळ्यांनीच त्या विठूच्या कटीचं माप घेईन पण काहीही झालं तरी मी त्या विठूकडे बघणार सुद्धा नाही। आहे मान्य? ज्या विठुरायाच्या दर्शनासाठी आपले नेत्र आसुसलेले असतात त्याच्या रावळात जाताना नरहरी महाराजांचे नेत्र वस्त्राने झाकले होते। पण का? कारण त्यामागे पांडुरंगाची विशिष्ट योजना होती। कसली योजना? कुठे लपून बसलाय तो चोर? इथंच कुठंतरी आल्याचं कानाव आलं होतं। तो बघतो चोर। अरे अरे मला पळून पळून पळशील कुठे रे? अखेर जायचं तुला नरकातच। चल थांबा। थांबा, अहो त्यांना ज्ञानेश्वरांचं कीर्तन तर ऐकू द्या। ते काय आमसनी सांगू नका। कोण आहात आपण? आम्ही बिदरच्या राजाचे सैनिक आहोत। आणि हे आहेत आमचे सेनापती। मी चंद्रसेन या नीच आणि पाखंडी माणसाला घ्यायला आलोय।
मरणापासून लांब गेलास म्हणून काय झालं? मरण तुझ्या समीत आलं. पकडायला ताबडतोब त्याला आत्ताच्या आत्ता भुईमध्ये फरफडत घेऊन चला. एखाद्या जनावरासारखा थांबा थांबा. नेमका काय अपराध केलाय यांनी हे विचारणारा तू कोण रे पोरा? अहो पण काका, आपण सारे मनुष्य आहोत आणि प्रत्येक मनुष्य हा माझा आप्त आहे. तुझं आप्त? अरे तुला याचं नाव तरी माहिती आहे का? नाही. हा सोमाजी बिदरच्या बादशाचा सारा गोळा करायचं काम करतोय. म्हणजे आपण आपल्याच राजाच्या सेवेत असणाऱ्या एका व्यक्तीचे प्राण घेताय. कशासाठी? राजासाठी. माणूस चोर हाय चोर. त्यानं राजासाठी असलेला सारा ग्रामातल्या दरिद्री माणसाने वाटलाय. गावात दुष्काळ पडला होता. लेकर बाळ बाया बापड्या भुकेनं तडफडत होते. आणि त्यात त्यांच्याकडून सारा वसूल करायचा म्हणजे मी समदा सारा त्यासने परत देऊन टाकला. म्हणूनच राजानं ध्यानताची शिक्षा ठोठवली याला. आणि ती मी स्वीकारली पण. काही निष्पाप कुटुंबांना जगवण्यासाठी माझा बळी गेला तरी चालेल, पण त्यांचे हाल बघणं म्हणजे माझ्यासाठी जितेपणी मरणच होत. या इतक्या भल्या माणसाचा जीव घेणं याला आपण जर न्याय म्हणत असाल तर अन्याय कशाला म्हणावा हा प्रश्नच पडतोय. अरे तुम्ही समद्यांनी या माणसाचा सन्मान करायला पाहिजे. सेनापती, अहो जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अहो द्रव्य गमावलं तर ते पुन्हा मिळवता येईल, पण या पुण्यवान माणसाचे प्राण जर घेतले तर ते पुन्हा कसे देता येतील त्याला? यांना माणसाच्या प्राणाचं मोल काय कळणार? हे असंच जर चालू राहिलं तर तुमच्या त्या मूर्ख राजाला प्रेतावरच राज्य करावं लागेल. ए पोरा, थांबा. माझ्यासाठी हितंड वाद नको. माझं मरण मी स्वीकारलंय. त्याआधी इटू रायाचं दर्शन घेण्यासाठी इथं आलो मी. झालं ना दर्शन तर मीच तुझं मस्तक छाटतो. हो, मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण केली जाते. मला यांचं कीर्तन पूर्ण ऐकून जाऊ दे. तसं बी सूर्यास्तानंतर देहदंड देता येत नाही. उद्याच्याला सूर्य उगवल्यावर तो निवाडा करण्यात येईल. सत्पुरुषाचा निवाडा करण्याचा अधिकार एखाद्या अपराधाला मिळणं या इतकं मोठं दुर्दैवत काय? हे पोरा, सोपाना. त्यांना त्यांचं कर्म करू दे, आपण आपलं कर्म करू. योग्य निवाडा तोच करेल. बघू कोण कोणाचा कसा निवाडा करतो ते उद्याच बघू. सोमाजी काका, तुम्ही इतके शांत कसे राहू शकता? सहानुभूती नकोय मला.
आता येळ कमी आहे तर या येळेला नरहरी महाराजांची कथा मला पूर्ण ऐकायची आहे. करा कथेला आरंभ पुन्हा. नरहरी महाराजांनी डोळ्यावर वस्त्र बांधून रावळात जायचं ठरवलं आणि मग मोर आहे विठ्ठलाची मूर्ती. सावकाश सावकाश. थोडं पुढं, थोडं अजून. हा मोरच विठुरायाची मूर्ती आहे. नरहरी दादा, अहो काय झालं? काही नाही. अहो इटुरायाच्या कटीचं माप घ्या की. हा कोणता खेळ आरंभलायस राजा रामा? मला कोणाच्या रवळात घेऊन आलायस? इटुरायाच्या. मग विठुराय कुठे आहे? अहो तुम्ही त्यालाच तर स्पर्श करताय. नाही, काहीतरी चुकतंय, काहीतरी फसतंय. नाही, जर समोर विठुरायाच होता तर मला पिंडीचा आकार का जाणवला? ओनर हरी दादा, अहो काय झालंय तुम्हाला? अहो असं का वागताय? माझंच मला उमगेना झालंय राजा रामा. उमगेन विठ्ठल विठ्ठल रघुमाई.
सार काही उमगे पण ते समजून घेण्याची इच्छा असायला हवी. विठुराया हर आणि हरी ही दोन्ही माझीच रूप आहेत नरहरी. आम्हा दोघांना एकमेकांपासून विलग करणं म्हणजे सागराला त्याच्या लाटेपासून विलग करण्यासारखं आहे. आमची रूप निराळी असतील पण मूळ एकच आहे परब्रह्मा. त्या परब्रह्माला शरण जा नरहरी, त्याच्या बाह्य रूपाला नाही. विठुराया विठुराया मी चुकलो. मी कधी दोन माणसांमध्ये फरक केला नाही पण दोन देवांमध्ये केला. चुकलो मी विठुराया. तुझं स्थान इथं नाही, इथं आहे. कोणाशी बोलत होतात न रे दादा? तुझ्या तुझ्या नाही, आपल्या पांडुरंगाशी. आणि अशा प्रकारे नरहरी महाराजांना उमगलं की हरी आणि हर ही एकाच विश्वात्मकाची रूप आहेत. जेव्हा जेव्हा समाजामध्ये कुणाचा देव श्रेष्ठ यावरून वादंग निर्माण होईल, हा तुझा देव हा माझा देव अशी स्पर्धा निर्माण होईल, तेव्हा नरहरी महाराजांच्या या कथेचं स्मरण व्हायला हवं. आणि लक्षात ठेवायला हवं की अंतिमतः भगवंत हा एकच आहे आणि तो आपल्या साऱ्यांचा आहे. या क्षणी देखील तो नव्या खेळासाठी सिद्ध होत असेल आणि केव्हा कुठल्या रूपात आपल्या समक्ष येईल हे सांगता येत नाही. मुक्ता इतकं उत्तम गंध नसेल लावलं मी, परंतु यत्न केलाय. काय झालं दादा? तू इतका शांत कसा राहू शकतोस रे? शांत नाही, स्थिर. दोन्ही मध्ये काहीसं अंतर आहे. कस? वादळ माझ्याही मनी घुंगावतायत, परंतु स्थिर मनाने त्यांचा सामना केला तर त्यांच्याशी लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होईल. अरे पण म्हणजे नेमकं काय करायचं? निराधाराच्या सहाय्याला धावून जाण्याचं फळ जर का मृत्यू असेल तर हे दुर्दैवीच. अरे अशानं सहृदयता कोण जपेल? आणि माणूस धर्म तरी कसा टिकेल रे दादा? ते काही नाही, तू त्या सेनापती चंद्रसेनांशी बोलावस. त्याची आवश्यकता नाही. का? कारण त्यांच्याहूनही उच्च अधिकार असणाऱ्या व्यक्तीशी मी बोललोय. म्हणजे बिदरच्या महाराजांशी? सोपान. काय झालं नामदेवा? अहो, या विश्वातल्या कुठल्याही राजापेक्षा श्रेष्ठ आहे तो अखिल विश्वाचा राजा, त्रिखंडाचा स्वामी पांडुरंग परमात्मा. ज्ञानदेवांनी आपली व्यथा त्यालाच सांगितली आणि आता तोच यातून मार्ग काढेल.
विश्वास ठेवा। दादा खरच तू विठुरायाला विनंती केली ती मान्य करणं न करणं हे त्याच्याच हाती।